आज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालंय मला आत्ता की आई काय होत पळत आहे असं चालता अंतर वाली घरावर त्या दिवशी पण लय लांब होत ते असं जवळपास होते का गोट्यात खाली पाड असत त्याला आमच्या घरावरच हिंडत येते काय बघत येत काय नाही सर गेल दोडे बी नाहीत आणखीन काय बघू तू उस बारकुले बारकुलेत बघू तू काय माय बापा हो लढाई जिंकायची बरं काही झालं तरी जिंकायची मी नाही हटत किती संकट येऊ द्या यांना काय डाव टाकायचं तर टाकू द्या तुम्हाला बघितलं की माझ्या 100 हत्तीचं बळ येतं माझं सगळं दुखणं पळून जातं आणि आता बीड जिल्ह्याची पब्लिक बघितल्यामुळं ऐ तू बी लय येऊन करू नको बरं का मग कुठं येतो ते जाऊन तिकडं आता आता डबल आलं नाही पाहिजे माईकच माईक जात असतो बरं का कुंकड बी परत म्हणायचं नाही मला मी असं कम करतो मला बोलून दी माझा समाज खूप लांबून लांबून आला आहे 150-200 किलोमीटरवर बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या हातातले कामं बाजूला टाकून मिळेल त्या वनानं माझा मायबाप इकडं आला आहे सरकारनं मला घेरायचं ठरवलं आहे मला उघडं पाडायचं ठरवलं आहे ओबीसीच्या नेत्यांनासुद्धा मला उघडं पाडायचं घेरलं आहे सगळ्यांनी मायबापाओ याला मराठी खरंच कळत नाही का हे ड्रोनवाला काय बधीर झालेला आहे का तू मग एकदा गोडीच सांगितलं होतं ना मग तुला सरकारवाने सवय लागली का घोडे खायची माझा मायबाप समाजाला हातातले कामं टाकून मिळेल त्या वानानं आलाय ना उन्हाची पर्वा केली ना पावसाची पर्वा केली सगळ्यांच्या डोळ्यासमोर स्वतःच्या लेकरत आणि स्वतःचे नातू आहेत की आता आपल्या कामाला नाही आलं पण आपल्या नातवाच्या कामाला आरक्षण येईल सगळ्यांच्या वेदना एकच आहे अशी संधी पुन्हा गेली तर मराठ्यांच्या 10-10, 20-20 पिढ्या बर्बाद होणार आहेत आपल्या बाजूना कोणी नाही आहे ना सत्ताधारी आहेत ना विरोधक आहेत काल सरकारनं विरोधी पक्षाला बोललेलं होतं बैठकीला बैठक होती मराठा आरक्षणाची यांना काय रोग आला तर जायला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं